राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा काल दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पातूर शहरात सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान दाखल झाली. राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा पातूर येथे पोहोचली. यावेळी पातूर मालेगाव महामार्गालगत असलेल्या सायजिनिंगमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांचा मुक्काम होता. यावेळी पातूर शहरामध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. संपूर्ण महाराष्ट्रामधील काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी आमदार, त्यांचे समर्थक हे अगोदरच एक दिवसापूर्वीच पातूर शहरामध्ये दाखल झालेले होते. तर राहुल गांधींचे आगमन होताच संपूर्ण शहरामध्ये ढोलताशा आणि देशभक्तीपर गीते गाऊन मोठ्या उत्साहात भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा माजी नगर परिषद अध्यक्ष हाजी सय्यद बुरान सय्यद नबी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत हस्तालोंदन करून त्यांचे जंगी स्वागत केले. पातूर बाळापूर महामार्ग आणि अकोला पातूर मालेगाव महामार्गाच्या दुतर्फा भव्य असे डिजिटल फ्लेक्स लावून भारत जोडो यात्रेला काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी समर्थन दिले. तर दिनांक 17 नोव्हेंबर 2022 ला ब्रह्ममुहूर्तावेळी राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा पातूर शहरातील पातूर बाळापूर महामार्गाने प्रयाण केले. यावेळी पातूर येथील राष्ट्रीय काँग्रेसचे सय्यद कमरुद्दीन यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अझरुद्दीन यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राहुल गांधी यांनी आनंदात आलिंगन दिले. शहरातील नागरिकांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने प्रचंड गर्दी करून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला निरोप दिला. नागरिकांमध्ये मोठे कुतूहल दिसून आले. भारत जोडो यात्रा एका पक्षापुरती सीमित, तर अतिथी देवोभव या भावनेने पातूर बाळापूर महामार्गाने पदयात्रा जात असताना शाळा महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या भूमिका घेऊन भारत जोडो यात्रेला निरोप दिला. यावेळी किड्स पब्लिक स्कूलचे सर्वे सर्वा गोपाल गाडगे आणि सऊद ज्योत्स्ना गाडगे यांनी शाळेकडून 100 चिमुकल्यांनी महात्मा गांधी यांची भूमिका घेऊन राहुल गांधी यांना निरोप दिला. राहुल गांधी यांनी हात उंचावून पातूर शहरामधील नागरिकांना तसेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निरोप दिला. तर सदर पदयात्रेमध्ये हजारोंच्या घरात कार्यकर्ते पदाधिकारी सामील झाले होते. ग्रामीण विभागातून जात असताना बावळगाव या गावातील एका साध्या चहा नाश्त्याच्या टपरीवर राहुल गांधी यांनी नाश्ता घेतला आणि महामार्गाने मार्गक्रमण करीत सदर भारत जोडो यात्रा बाळापूर येथे अत्यंत शांततेने आणि मोठ्या उत्साहात बाळापूर येथे पोहोचली. पोलीस विभागाने अत्यंत कडक सुरक्षा ठेवून सदर भारत जोडो पदयात्रेच्या शांततेने प्रयाण झाले. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे तथा बाळापूर पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवडी आणि त्यांचे स्टॉप यांनी तथा अकोला जिल्ह्यातून आलेल्या शेकडो पोलीस अधिकारी कर्मचारी तथा महसुली अधिकारी कर्मचारी नगर परिषद मुख्याधिकारी कर्मचारी यांनी चोख कर्तव्य बजावले. एमसीएन न्यूज करिता पातूरवरून जयवंत पुरुषोत्तम. पातूरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आदरणीय राहुलजींचं आम्ही 100 महात्मा गांधींच्या वेशभूषेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वागत केलेलं आहे. पातूरच्या आमच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या 100 विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींची वेशभूषा करून या पातूरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचं भव्य स्वागत केलेलं आहे. भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देव भव आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि ही यात्रा त्यांनी भारत जोडो या अभियानांतर्गत केलेली असल्यामुळे महात्मा गांधींच्या वेशभूषेत 100 विद्यार्थ्यांनी ही वेशभूषा साकारून या रॅलीला अभिवादन केलेलं आहे आणि या राहुलजींचं स्वागत केलेलं आहे.